मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे 20 तारखेला मुंबईच्या दिशेने त्यांचं आंदोलन हे पुढे जाणार आहे आणि त्याच आंदोलनाचा मार्ग कसा असणार आहे पाहूयात. 20 जानेवारीला आंदोलनाचा पहिला मुक्काम हा बीड तालुक्यातील शिरूर मातोरी डोंगर पट्ट्यामध्ये असेल. त्यानंतर 21 जानेवारीला दुसरा मुक्काम हा करंजी घाट त्याचप्रमाणे 12 बाबळीनगर या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर 22 जानेवारीला तिसरा मुक्काम हा रांजणगाव पुणे जिल्हा या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर 23 जानेवारीचा चौथा मुक्काम हा त्यांचा खराडी बायपास पुणे या ठिकाणीच असणार आहे. 24 जानेवारीला पाचवा मुक्काम हा लोणावळा त्याचप्रमाणे आता 25 जानेवारीला सहावा मुक्काम हा वाशी नवी मुंबई येथे असणार आहे. तर 26 जानेवारीला सातवा आणि शेवटचा मुक्काम हा आझाद मैदान आंदोलन स्थळी मुंबईमध्ये असणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात गावच्या वेशीपर्यंत प्रत्येक जिल्ह्यातील मराठा बांधवांनी त्यांच्या गावाच्या हद्दीपर्यंत मराठा कार्यकर्त्यांसोबत चालायचे आहे. आंतरवलीमधून मी एकटा निघणार आहे असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. मनोज जरांगे पाटलांनी पुढे सांगितलं आहे की प्रत्येक जिल्ह्यातील मराठा बांधवांनी त्यांच्या गावाच्या हद्दीपर्यंत मराठा कार्यकर्त्यांसोबत चालायचे आहे. आंतरवालीमधून मी एकटा निघणार आहे, मग सोबत 1 लाख असो किंवा 1 कोटी असो ते पाहिले जाईल. रोज पायी 12 वाजेपर्यंत चालायचे आहे, त्यानंतर मुक्काम करायचा आहे. 90 ते 100 किलोमीटर वरच्या आत हा मुक्काम असणार आहे. आता सरकारला आता वेळ द्यायचा नाही असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे. पुण्यामध्ये मराठा समाज बांधवांचा आकडा 1 करोडपर्यंत होणार आहे. आम्ही पुण्यात 2 दिवस थांबणार आहे, कारण आम्हाला देखील पुणे बघायचे आहे. पुण्यावरून सर्व प्रकारची वाहने ही मुंबईकडे जाणार आहे. मुंबईकडे जाणारे प्रत्येक जण आपल्या वस्तू सोबत घेणार आहेत. त्यांनी झोपताना आपल्या वाहनाजवळ झोपायचे आहे. मुंबईला जाताना कुणीही व्यसन करायचे नाही. तसेच प्रत्येक जणांनी स्वयंसेवक म्हणून काम करायचे आहे. त्यांच्याकडे पाण्याचे टँकर असेल, जनरेटर असेल, त्यांनी ते घेऊन यावे असे देखील आव्हान त्यांनी केलं आहे. आंदोलनाला कोणी गालबोट लावत असेल तर त्याला पोलिसांच्या ताब्यात देखील देण्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे. आणि 20 तारखेला मुंबईला आगेकूच करण्याची सर्व मराठा बांधवांना मनोज जरांगे पाटील यांनी आव्हान केले आहे.